विद्यार्थी मित्रांनो, सहाची कसोटी आपल्या दिलेली आहे. ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. जर तुम्हाला 2 ची आणि 3 ची कसोटी चांगली ज्ञात झाली असेल, चांगली पाठ झाली असेल, तर तुम्हाला 6 ची कसोटी देखील लगेच समजू येईल. 2 ची कसोटी सांगते, ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आणि 3 ची कसोटी सांगते, ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला ह्या ज्या संख्येला आहे, जर ही संख्या 2 च्या व 3 च्या कसोटीत बसली तर या संख्येला 6 ने निशेष भाग जातो अथवा भाग जात नाही. तर आपण एकदा बघूया, या संख्येला 2 ने भाग जातो का? तर हो, कारण एकक स्थानी 0 आहे. त्यानंतर 3 ने भाग जाण्यासाठी बघूया, आपण यांची बेरीज करूया. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12 आणि 0 12. तर 12 ला 3 ने भाग जातो, म्हणून आपण या संख्येला सांगू शकतो की 6 ने निशेष भाग जातो. त्यानंतर दुसरी संख्या आहे, या संख्येचे एकक स्थानी आहे 1. तर या ही संख्या 2 च्या कसोटीत बसत नाही आपल्याला दिसते, म्हणून ही संख्या 6 च्या कसोटीत देखील बसणार नाही. त्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे 8425. तर या संख्येचे आपण 2 ने भाग जातो का नाही सर्वप्रथम बघूया. तर या ठिकाणी 5 आलेली आहेत, म्हणून या संख्येला 2 ने भाग जात नाही, तर म्हणून या संख्येला 6 ने देखील भाग जाणार नाही. त्यानंतर चौथी संख्या दिलेली आहे 39042. या संख्येचे एकक स्थानी 2 आहे, म्हणून आपण सांगू शकतो की या संख्येला 2 ने भाग जातो. तर 3 ने भाग जातो का नाही हे तपासण्यासाठी संपूर्ण अंकांची बेरीज करूया. 3 आणि 9 12 12 आणि 4 16 16 आणि 2 झाले 18. तर 18 ला 3 ने भाग जातो, 2 नेही भाग जातो या संख्येला, 3 नेही भाग जातो, म्हणून 6 ने देखील या संख्येला भाग जाईल. अशा प्रकारे ही आहे आपली 6 ची कसोटी. ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. अशा प्रकारे तुम्ही कसोटी लिहून घ्या, पाठ करा आणि गणित सोडवायला सोपे करा. चला तर बघूया पुढची कसोटी पुढील व्हिडिओमध्ये.